प्रत्येक आपण लोकशाही जगातनी बघितली तर एक संक्रमणाची अवस्था असते ती राष्ट्रजीवनामध्ये ती पन्नास वर्ष साठ वर्ष चालू शकते एक डेमोक्रेसी मॅच्युअर होण्याकरता तीनशे चारशे वर्ष लागतात त्यामुळे एका संक्रमण अवस्थेतनं आपण जातो आणि या संक्रमण अवस्थेमध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या व्यवस्था पाहायला मिळतात प्रवृत्ती पाहायला मिळतात वेगवेगळ्या प्रकारचे लोक निवडून येताना दिसतात आपल्याला मोठा विरोधाभास दिसतो की अनेक वेळा चांगली मंडळी निवडणुकीत हारतात कधी वाईट मंडळी ही निवडणुकीत निवडून येतात अनेक वेळा अगदी नामचीन गुंड देखील निवडून येतात पण त्यासोबत आपण जर एकूण रचना बघितली तर या रचनेमध्ये अतिशय चांगले लोक देखील त्या ठिकाणी निवडून आलेले असतात आणि विशेषतः मी महाराष्ट्राच्या विधानसभेचा ज्यावेळेस विचार करतो आता जवळजवळ बावीस तेवीस वर्ष मला त्या विधानसभेमध्ये झाली या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जेव्हा चर्चा होते त्यावेळेस चर्चेचा स्तर हा अतिशय उंच असतो अनेक वेळा गोंधळ आपल्याला दिसतो हा गोंधळ कमी वेळाचा असतो गोंधळ रिपोर्ट करणं ही एक पद्धत अलीकडच्या काळात झाली आहे मीडियाला देखील पाहिजे असतं की गोंधळ दाखवलं की आपला दिवस काढता येतो पण त्या गोंधळापेक्षा जेव्हा कामकाज होतं त्यावेळी मला एका गोष्टीचा आनंद आहे की विधानसभेची असेल किंवा आपल्या लोकसभेची रचना अशी आहे की अगदी महाराष्ट्रातल्या गडचिरोलीच्या शेवटच्या तालुक्यातल्या शेवटच्या गावात चाचणी जरी पडली तरी त्याचा आवाज आपल्या विधानसभेमध्ये उठतो आणि त्या शेवटच्या माणसाला न्याय देण्याची व्यवस्था ही विधानसभा करते किंवा ही लोकसभा करते ही जी काही आपली ताकद आहे हे सगळे जे आमचे लोकप्रतिनिधी आहेत हे लोकप्रतिनिधी कुठेतरी आमच्या शेवटच्या माणसाचा आवाज त्या ठिकाणी मांडतात आणि मग हे वेगवेगळे जे संसदीय आयुध आहेत या आयुधांमुळे त्याची उत्तरं त्या त्या काळच्या सरकारला द्याव्या लागतात आणि म्हणून हे जे कलेक्टिव्ह विजडम आम्ही तयार केलाय हे जे आमचे लोकप्रतिनिधी आमची जी संसद आहे किंवा विधानसभा आहे हा एकत्रित आवाज आहे हा आमच्या जनतेची एकत्रित अभिव्यक्ती आहे आणि प्रत्येक व्यक्तीची अभिव्यक्ती त्या ठिकाणी आपल्याला प्रस्तुत करण्याचं एक माध्यम हे आपल्याला या लोकशाहीने उपलब्ध करून दिलं आहे